माझे कुणी मांडले हरवले कवड से मिळून ते शोधले जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी काय हो हे कोणीच आश्रमात यायला देत नाहीत त्या सगळ्या साधकांना धडा शिकवायला देत नाहीत काय करायचो जय हो ज्ञानासाहेब सुरेशराव नाही नाही ना सॉरी सॉरी ते काय आहे ना ते सवयीनी येतच हो आणि तसं बघा ना त्याची काही चूक नाही हो हे सगळे नालायक ही सगळी साधक मंडळी आहेत ना त्यांनी त्यांचं नाव खराब केलंय हो ते खोटं बोलले हो सुरेशराव ते तुमच्याशी नुसतं खोटं बोललेलं नाहीये तर तुम्हाला धक्काबुक्की केली आहे हो तुम्हाला मारहाण केली आहे त्यांनी नाही मला तर वाटतं आपण गप्प न बसता मारहाणीबद्दल फसवणुकीबद्दल पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे नाही माझी खात्री आहे तिथे अनेक स्तरांवर अनेक लोकांची फसवणूक चालू असणार जाऊ दे हो ह्या सगळ्या वाईट लोकांची संबंधच तोडायचा मी ठरवलाय हो असं म्हणा ना की त्यांनीच बुद्धी दिली बघा बघा ती किती ग्रेट आहे दाखवून दिलं मला ह्या असल्या वाईट साधकांच्या नादी लागू नकोस जय हो तुमच्या मनाला शांती मिळते का हो हो बस ते सध्या जास्त महत्वाचं आहे सुरेशराव काळजी घ्या आराम करा आणि तुम्हाला बोला असं वाटलं ना तर अगदी कधीही फोन करा मला आणि हो संजीवनी म्हणते की तुम्ही दोघं चार दिवस आमच्याकडे राहायला या इकडे हो नानासाहेब तुम्ही माहीसाहेब तुमच्या घरातले सगळेच किती चांगले आहेत हो खूप चांगली माणसं आहात हो तुम्ही खरंच अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे हो मी तुमच्या सगळ्यांचाच अरे युअर मोस्ट वेलकम ठेवतो हो हो काय म्हणतायत अजून अजून पूर्ण सुटले नाहीत बाबाजींच्या तावडीतून पण दूर तरी झालेत ना सुटतील हळूहळू आणि तुम्ही ना त्यांना सारखं पोलिसांचं सांगू नका हो झेपणार नाही त्यांना त्यांचे काहीतरी जुने व्यवहार असतील ना पैशाचे वगैरे घाबरतात ते उगीच ना तुम्ही पुन्हा पुन्हा उकरून काढत बसू नका अगं पण अगं नाही बिग नाही भरीच नका पाडू त्यांना ठीक आहे पोलीस नको अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना काढतो तुम्हाला पण ना स्वस्त म्हणून बसवत नाही अगं आता निघालात लगेच कठीण रे बाबा या माणसाच माई मेघना विजय आली आल्या हो आत्ता जस्ट उतरली दादा गेलाय आणायला चला म्हणजे आज मुलं खुश शाळेतून आले आले न्यूज देते त्यांना हो हो माईला सांगून आले माई असं वाटतंय की खूप वर्षांनी विजय आपल्या घरी येते नाही का हो ना आणि ती नव्हती ना तर अगदी एकटी पडली होते ग मी कोणी गप्पा मारायलाच नव्हतं ना तिचं कसं असायचं दुपारचं सगळं आवरलं की लगेच वर यायची पण इथे तर ताई कळलं आम्हाला येत जाईन मी गप्पा मारायला अर्चोत्या बघ ना आमचं ग्रीटिंग कार्ड अय्या मस्त अरे वा छान छान मस्त एकदम आम्ही दारावर चिकटू हो तिला दिसलं पाहिजे ना ए पण दारावर नको रे ती आल्याला तिचे डोळे तुम्हाला असं शोधणार ना मग दारावर चिकटवलं तर दिसणार कसं त्यापेक्षा एक गंमत करा ती आली ना
की तुमच्या आधी हे ग्रीटिंग त्याच्या समोर धरा म्हणजे दिसेल. या आले वाटत. लपा लपा पटकन लपा पटकन मागे ठेव मागे ठेव. तुझ्या भाऊजी का इंतजार हो रहा है क्या? या 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 वेलकम. थैंक यू. नमस्कार करते ना. अरे बाप रे आयुष्यमान. माई नमस्कार करते. अगं असू दे दमून आलेस प्रवासात. वेलकम. कशी आहे मेघना? मुलं कुठे आहेत? अगं मुलं शाळेत नाही का गेली? शाळेत आत्ता? हो. कुठे? कशीच तुझी बाळ. आई आम्ही तुला मिस केलं. हो ना. मी पण तुम्हाला खूप मिस केलं बाळांना. आई अय्या किती छान. थँक्यू पल्लव. थँक्यू साक्षी. मामी मी पण. अय्या हे बघा आमच्या नाजूक परीने काय केलंय. थँक्यू मयू. थँक्यू. आणि काय झालं माहितीये? तुझ्या आठवणीने ना हे दोघ जण खूप रडत होते. असं पण झालंय का? हो. आणि मग आई त्यांच्या सोबत खेळली, डान्स केला, मग झालं नीट. मग आमची अर्चू आहेस तशी सगळ्यांना हसवणारी. पण खरं सांगू विजया, तू इथे नव्हतीस ना, मला इतकं एकटं पडल्यासारखं झालं होतं माहितीये. खूप बोर होत होत. हो. तुम्ही नसताना तुमच्यासारखी त्यांच्याकडे गप्पा मारायला जात नव्हते ना मी. असा आरोप आहे त्यांचा माझ्यावर. अगं मी तुझ्यावर कोण आरोप करणार? उलट मुलांचं सगळं तू खूप छान केलंस. आणि मुख्य म्हणजे माईंना ड्रेस घालून सकाळी वॉकला न्यायला लागलीस. अर्चूने सांगितलंय मला सगळं. त्यासाठी तुला ना स्पेशल थँक्स. नाही होत आहे. थँक्स कशाला म्हणताय? बरं मला सांगा तुमचं वर्कशॉप कसं झालं? छान झालं ना? हो अगदी खूप छान झालं. आणि आणलंय हो मी सगळ्यांसाठी काय काय करून. मला सोडून अमित काय सो कशी आहेस? कशी वाटते? पावसानी टवटवीत झालेल्या फुलासारखी. काही पण हा अमित. पण खरं सांगू का, मला ना खूप फ्रेश वाटतंय. एन्जॉय केलंस खूप. आणि ना सगळ्यांसाठी असं काय काय करून आणलंय. देईन आता लवकरच. अरे वा. पण मला खरं सांग, मला मिस केलंस की नाही? ऑफकोर्स. पर्टिक्युलरली त्या सावर्डेच्या प्रकरणात खूप आठवण आली तुझी. तर मनीषाची बाजू ऐकून ना मला जरा बरं वाटलं रे. मी ना माईकडे एक गोष्ट नाही बोललो. कुठली? त्या दिवशी मनीषा सांगत होती की या सावर्डे प्रकरणामुळे तिला तिच्या त्या मित्राबद्दल ओढ निर्माण झाली. बापरे. मग माईकडे मी आणि अर्जुन नाही बोललो, कारण माहित नाही म्हटलं माईला आवडेल ना आवडेल. सगळं भावनांचं मोठं जंजाळ असतं ना. आता त्या मनीषाची बाजू ऐकल्यानंतर सगळं चित्रच पालटलं. नाही पण आता ह्या सगळ्यावर सावर्डेचं काय म्हणणं? घ्या नाव खडल्याने हा. हा बोल रे. नाही मनीषाने जे केलं ते बरोबर केलं. मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. हे बघ तू आणि तुझं नशीब गोंधळ झाला, समजलं? आता काय झालं अमित? मनीषा मुलांना घेऊन घरातनं बाहेर पडली. पण बरोबरच रे तिचं. नाही म्हणजे मुलांच्या दृष्टीने योग्यच केले तिने. रोज रोज हे तमाशे कोण सहन करणार? आवडत नाही विषय मला ना. या प्रकरणात पडायचंच नाही. हा असला खोटेपण आहे ना मला अजिबात आवडत नाही. नाही ते काय. अरे ओ मेघना, या आठवड्यात पार्टीची तयारी ठेवा. पार्टी कशाबद्दल? आमची प्रमोशन लिस्ट डिक्लेअर होते. अँड अँड त्यात तुझं नाव असणार आहे. इट इज ओपन सिक्रेट ऍज सच. अँड ऑफकोर्स आय डिझर्व इट.
इतक्या दांड्या मारल्यात आणि प्रमोशन. प्रमोशन लागत ना. नाही नाही मग काय बरं स्वतःला प्रमोशन आणि मला चिमटे. चिमटे नको. आणखी काय हवंय? तू पण ना आदित्य. ऐक ना मेघना, यावेळेस प्रमोशन नंतर मला दादाला काहीतरी घ्यायचंय. का? आय मीन त्यांनाच असं काही खास आहे का? नाही नाही खास असं काही नाही. अगं पण तो दरवेळी प्रत्येकासाठी काहीतरी करत असतो, घेत असतो, स्वतःसाठी कधीच नाही. विजयात जबरदस्तीने आणते म्हणून मला त्याला काहीतरी द्यायचंय. मस्त आहे. मी ना प्लीज. बाय द वे मला काय प्रमोशनचं? तुला ते तर तू मला द्यायचंस. मी का? मी मी पराक्रम गाजवलाय म्हणून. विजया तू आणलेल्या गिफ्ट मात्र मुलांना भारी आवडल्या. आम्हाला सुद्धा. पण मेघना अर्चना आणि अमित साठी काय आणलंय? स्पेशल काहीतरी आणलेलं दिसतंय. हो मग स्पेशल माणसांसाठी स्पेशल गिफ्ट. बघू बघू अर्चू. अरे वा हे तुझ्यासाठी. थँक यू. हत्ती हत्ती. आणि मेघना हे तुझ्यासाठी. अरे वा झोळी आहे झोळी. आवडलं ना? मस्त आहे. माई त्या गंमत बघा. मेघना बघू का बॅग? छान आहे ना? अरे काय मस्त कलर कॉम्बिनेशन आहे यार. ही छानच आहे. हो बघू. अरे हो मेघना मी ही बॅग घेते, तू ही घे. अरे यार ही तर टेरिफिक आहे यार. सॉलिड आहे ही. आदित्य हीच आधी मी घेतली होती ना. का? स्वतःच्या बायकोला चांगली बॅग मिळावी म्हणून हे सगळं करत होतास ना. पण अमित साठी काय आणलंय स्पेशल? नाही खर तर त्याचा मान पहिला. काय माझ्यासाठी ना माई ती स्वतः आली. काय ना माई अगं स्पेशल गिफ्ट असेल आपल्या सगळ्यांसमोर द्यायचं नसेल तिला. काय ग विजया बरोबर. पण आज अगदी छान वाटतंय. विजय आली आणि आपला कोरम फुल झाला. काय हो तर काय. एक तर विजया नव्हती आणि अमित 24 तास सावर्डे मध्ये बुडाला होता. ओरे बाबा ते सावर्डेचं एक वेगळंच प्रकरण. माणसं का अशी वागतात ना हेच मला कळत नाही. काय नाही ग चुकीच्या गोष्टींचा चुकीच्या परंपरांचा चुकीचा अर्थ लावून काढलेल्या निष्कर्षांचा पगडा असतो मनावर. दुसरं काही नाही. आपण आपल्या बायकोपेक्षा श्रेष्ठ असलं पाहिजे रादर आहोतच असा एक ग्रह करून घेतलेला असतो. आणि बायकोवर बंधनं घालण्यात पुरुषार्थ वाटायला लागतो. तिच्यावर संशय घेण्यात आनंद वाटायला लागतो. आणि मग नवरा बायको एकमेकांचे मित्र होण्याऐवजी जेलर कैदी किंवा नोकर बॉस होऊन बसतात. किंवा कधी कधी तर अगदी एकमेकांचे छुपे शत्रू होऊन बसतात. आणि मग बोंबलत सगळंच. नशीब बाबा आपल्या घरात असं काही नाहीये. नाही का? बरं आहे ते अर्चू. बाहेर या सगळ्या गोष्टींना आपण तोंड देतच असतो पण घरात शांती हवी, विश्वास हवा. विसावा जर का नसेल ना घरात तर मग जगणं कठीण होईल आपलं. खरंय खरंय. खरं तर घर ही अशी एक जागा आहे ना जिथे कुठलाही मुखवटा घालावा लागत नाही. आपण जसे खरे असतो तसं आपण वागू शकतो. आणि आपण जर का खरे राहू शकलो ना घरामध्ये तरच आपल्याला विसावा मिळतो, मान मिळतो. हे असलं लपवाछपवी संशय हे एकदा सुरू झालं ना की मग ते आरोप प्रत्यारोप दडपण येतो उगस मनावरती. त्या सावरड्याचं उदाहरण ताजच आहे ना. मग काय घर असून गेस्ट रूम मध्ये राहतोय त्याला तोच जबाबदार आहे. मूर्ख माणूस आहे का? त्यांचं एकदाचं काय ते मिटू दे रे बाबा. मिटलं माई म्हणजे? हो अगदी वेगळ्या प्रकारे मिटलं. त्याची बायको गेली घर सोडून मुलांना घेऊन. अगो बाई माहेरी गेली असेल बहुतेक. बरं झालं पण म्हणजे संपलं सगळं. आता
तुटली ना नाती। काय ग एकदम गप्प का झालीस? मला या घरात मी खूप मिसफिट आहे असं वाटायला लागलंय। कमाऊन यार मेघना, कुठची गोष्ट कुठे नेतेस तू? काय करू रे आदित्य, माझ्या मनाची ना टोचणेच जात नाहीये काही केल्या। किती खोटेपणानं वागले मी या घरात। तुझी बायको नव्हते पण तुझी बायको आहे असं भासवत होते सगळ्यांना। खूप ऑफुल वाटतंय रे मला हे सगळं। अगं पण मुद्दाम केलंस का तू ते? आपण तेव्हा सांगून टाकायला होतं सगळ्यांना। पण आता का उकरून काढतेस मेघना? कारण मी माईंच्या खूप जवळ आली आहे। जेव्हा मी वॉकला जातो तेव्हा मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतात त्या मला, आणि मी मात्र एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे त्यांच्यापासून। परवा दिवशी काय म्हणत होत्या माहितीये? कधी कधी आपल्या मनात किती वाईट विचार सुद्धा येतात ना ग। काय? त्यांची ती कोणीतरी इरू नावाची मैत्रीण आहे ना? हा हो हो। हा तर त्यांचे केस म्हणे खूप लांब आणि सुंदर होते। सगळेजण त्यांच्या केसांचं त्यांच्या वेण्यांचं कौतुक करायचे, पण माईंना मात्र तेव्हा त्या गोष्टीचा फार राग यायचा, जलसी वाटायची। त्यांनी म्हणे एकदा देवाजवळ प्रार्थना केली होती की काहीतरी होऊन इरूचे केस जावे। काय? हो पण बघ ना आदित्य, किती ऑनेस्टली त्यांनी मला सगळं काही सांगितलं आणि मी अहो थोडी बारीक वाटते ना मी। हो का? मग हो का म्हणजे काय? झालंच आहे 4 दिवसात। का 4 दिवसात होऊ शकत नाही का? काय तो तुमचा वॉक, बागेत फिरल्यासारखे फिरता, रमत गमत गप्पा मारत, अरे शरीराला काही व्यायामच नाही। मध्येच आठवण आली की तरा 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 चालायचं। बघालच बघालच हा तुम्ही 15 दिवसात, नाही तुम्हाला मागे टाकलं ना मी तर बघाल। आता कस अगे हेच तर हवं होतं मला। बोल लावतेस भेट। बर बघा, जर का म्हणजे ज्या दिवशी मी तुम्हाला मागे टाकेल, तू म्हणशील ते 1 किलो वजन जरी कमी केलं, तू मागशील ते, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझ्या वॉकला बुट्टे। आता बोला मेघना। अरे मी इथ आहे। होय तू तिथे काय करतेस? अरे बघ ना, माझे फेवरेट कांद्यातल्या त्याची फिरकी हरवली। फिरकी? म्हणजे? आदित्य हे बाशी। अरे हे बघ ना अशी फिरकी। मी पण शोधायला मदत करतो। सांग कुठे पडली? कुठे पडली माहित असत तर? सॉरी सॉरी सॉरी, कुठल्या रंगाची होती आदित्य? अशी फिरकी होती। अच्छा ओके ओके, तिकडे शोधलीस? तू फिरकी शोधायला मदत करतोस का मला इकडे? अरे नाही म्हणजे विचारतो मी। आदित्य कुठे गे? हाय। हाय। काय करताय इकडे? काही लाजा वाटत की नाही तुम्हाला? ए अर्चू,
मेघनाची फिरकी शोधतोय. फिरकी? तुझी फिरकी हरवली आहे? ओके, पण मग आता कसली मिळतीये ती? हो ना यार, तसंच वाटतंय, नाही सापडणार बहुतेक. थांब, मी पण शोधायला मदत करते. ही बघ, सापडली. ही बघ, ही बघ, ही बघ. अरे, ही बघ. अरे, थँक गॉड, फिरकी इतक्यात सापडली. खरंच फिरकी शोधत होता की माझी फिरकी घेत आहे? मस्त अर्चू, तू इथे कशासाठी आली होतीस ते सांगा. हा मी ना, मी म्हणजे मला ते गिफ्ट या रूम मध्ये येताना दिस म्हणून म्हटलं. बघू, तुझ्यासाठी नाही येते. कधीतरी बहिणीसाठी गिफ्ट आणायचं ना. अगं नाही ग, मेघनाचा डान्स क्लास सुरू होतोय ना उद्यापासून, म्हणून तिच्यासाठी एक छोटस गिफ्ट. अरे पण तू आता तर दिली ना नटराजाची मूर्ती. परत? अग ए वेडे, घे ना गिफ्ट. एक तर नवरे कधी गिफ्ट देत नाही, त्यात हा तुला गिफ्ट देतोय तर घे. अर्चुताई तुम्ही सांगता ना. थँक्यू. ए काय बघ ना. हो बाय द वे, तुझा क्लास किती ते किती असणार आहे ग? 11 ते 1. थँक यू. मी हे पटकन माईंना दाखवू. हो.